आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे। यावर देशातून सर्व स्तरातून संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। या वर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक आहे। अर्थमंत्र्यांनी कृषी सुधारणांच्या नावाखाली स्वप्नांचा मनोरा बांधलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही। कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती करण्याची भाषा आज अर्थमंत्री करतायत, पण प्रत्यक्षामध्ये आज कृषी महाविद्यालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। वस्त्रोद्योगासाठी काहीच तरतूद नाही, साखर उद्योगासाठी काहीच तरतूद नाही। गेल्या वर्षी एकूण बजेटच्या 4.36% तरतूद ही शेतीसाठी होती, यावर्षी ती 3.76% इतकी तरतूद आहे। म्हणजे जवळपास 0.25% अर्थसंकल्पामध्ये शेतीचं बजेट कापण्यात आलेलं आहे। या बजेटचं कशासाठी स्वागत करायचं आणि का करायचं, ज्यांना राज्यकर्त्यांना खुश करायचं आहे आणि काही लाभ पदरात घ्यायचा आहे त्यांनी खुशाल समर्थन करावं, पण मी मात्र या बजेटचं स्वागत करणार नाही। बीपीएन ब्युरो कोल्हापूर।